नमस्कार. 26 ऑगस्ट माननीय मुजफ्फर साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाचं औचित्य साधून आम्ही इथे ब्लड कॅम्प घेतलेला आहे. कारण आज तुम्हाला महाराष्ट्राची परिस्थिती माहिती आहे. सांगली, साताऱ्याला, कोल्हापूरला जी पूर परिस्थिती उद्भवली आहे त्याच्यामध्ये भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे. जीवितहानी झाली आहे, वित्तहानी झालेली आहे, आर्थिक हानी झालेली आहे. तर ते दुःख आम्ही समजून ह्यावर्षी असं ठरवलेलं आहे की साहेबांचा वाढदिवस साध्या पद्धतीत साजरा करायचा आहे आणि त्यानिमित्त कोणाला तरी गरजू लोकांना काहीतरी आपल्या भविष्यामध्ये गरज पूर्ण होण्यासाठी आम्ही हा ब्लड कॅम्प घेतला आहे. धन्यवाद. टुडे 25 ऑगस्ट वी हॅव ऑर्गनाइज द ब्लड डोनेशन कॅम्प बाय यस मुझफ्फर हुसैन जी हु इज अवर लीडर and working president of Maharashtra Pradesh. You know, tomorrow 26th is his birthday, but he has taken a consent that we have to look after the people who have been affected by flood very badly in Maharashtra. So we have collected all the drains, the ration, clothes and all those stuff, and along with that it will be a nice gesture of of donating blood for those who are affected, mostly injured and mostly are needing blood. So Muzaffar Hussain ji has taken this initiative and we all Congress workers are with him and we support this cause. It's a very nice cause of humanity. I wish him good luck and all the people over there become all right. Maharashtra Pradesh Congress Committee che karyakari adhyaksh ani aaple shaharache ladke nete maji amdar Muzaffar Hussain yancha udya vadhdivas ahe ani tya nimittane aaj 25 august roji Mira Bhayandar shahar jilha rashtravadi Congress party che vatine विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये आज मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा, कोकणपट्ट्यामध्ये आज पूरग्रस्त परिस्थिती असल्यामुळे आज मुझफ्फर हुसैन साहेबांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करत असून एक सामाजिक बांधिलकी जपत आम्ही यावर्षी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि या पूरग्रस्त रहिवाशांना एक मदत म्हणून, आर्थिक मदत म्हणून आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने आवाहन केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांनी या ठिकाणी भरघोस मदत देखील या ठिकाणी दिलेली आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीनं विविध भागामध्ये भायंदर पूर्व असेल, पश्चिम असेल आणि भायंदर मीरा रोड परिसरामध्ये नागरिकांनी पूरग्रस्त रहिवाशांना भरघोस मदत केलेली आहे. ती आर्थिक मदत असेल किंवा अन्य औषधोपयोगी असेल, गृहोपयोगी साधनं असतील, त्याचं आम्ही वितरण 1-2 दिवसामध्ये या जिल्ह्यामध्ये जाऊन करणार आहोत. नमस्कार. हां नमस्कार. मैं फर्स्ट ऑफ ऑल अपने लाडले और विजनरी नेता श्री मुजफ्फर हुसैन जी को उनके बर्थडे पर हार्दिक शुभकामनाएं देता हूं. और उन्होंने जो डिसीजन लिया है, हर बार की तरह जो डिसीजन लिया है कि वो इस साल अपना बर्थडे न मना के उसके जगह पे हम लोग ब्लड डोनेशन कैंप का एक आयोजन करके जो भी हम अपने हिसाब से अपना जो भी रक्तदान करके जो महान दान है वो रक्तदान करके अपना कंट्रीब्यूशन जो महाराष्ट्र में जो बाढ़ आई है उसमें जो कंट्रीब्यूट करना चाहते हैं उसके लिए हम लोग सब लोग सहभागी हैं. और हम लोग तहे दिल से उनका शुक्रगुजार करते हैं कि ये नोबल कॉज का डिसीजन उन्होंने लिया. एंड आई होप दिस विल बी अ सक्सेसफुल डिसीजन. थैंक यू सो मच.